शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गेल्या 15-20 दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या दुधाचे दर तब्बल 5-6 रुपयानं पाडण्यात आलेले आहेत. खाजगी दूध संघ आणि त्यांचे चालक एकत्र येतात, त्यांच्या संघटनेमध्ये ते चर्चा करतात आणि एखाद्या गोष्टीचा बाऊ करून संघटितरित्या संगणमत करून दूध उत्पादकांची लूट करण्याच्या हेतूनं अशा प्रकारचे भाव पाडतात हे आपण गेले अनेक वर्ष पाहत आलेलो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या बद्दल बातम्या दिल्या आणि त्या प्रकारची पावलं टाकली. संघटित विरोध झाला त्यामुळे अशा प्रकारची आयात रोखली गेली. मात्र केवळ अशा प्रकारे पाऊल टाकलं गेलंय याचा बाऊ करून सगळे दूध उत्पादक कंपन्या आणि खाजगी दूध संघ एकत्र आलेत आणि त्यांनी दुधाचे दर महाराष्ट्रामध्ये पाडण्याची पूर्ण षडयंत्र करून तयारी चालवलेली आहे. येत्या काळात हे दर आणखीन कमी होतील. मागच्या किसान सभेने काढलेल्या अकोले ते लोणी लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे जाहीर केलं होतं की येत्या काळात 35 रुपयाचे दुधाचे दर हे ह्या कंपन्या संगणमत करून 25 रुपयापर्यंत खाली आणतील. बरोबर तेच घडताना आपल्याला महाराष्ट्रात दिसतंय. संघटित लूट दूध उत्पादकांची होतीय. दूध उत्पादकांना आम्ही या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतोय की ही घरात बसण्याची नव्हे, संघर्ष करण्याची वेळ आहे. गावागावामध्ये एकत्र येत दूध संकलन केंद्रांवर आपल्याला आंदोलन करावे लागतील. एकच दिवस ठरून एकाच दिवशी सगळ्या महाराष्ट्रात जर अशा प्रकारचं आंदोलन झालं तर त्याचा अधिक चांगला परिणाम होईल. दूध उत्पादकांच्या संघटना, दूध उत्पादकांचे नेते यांनी आपसी समन्वय करावा, एकत्र यावं. जशा दूध कंपन्या एकत्र येऊन दुधाचे भाव पाडतात तसंच दूध उत्पादकांचे हित रक्षण करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या निमित्ताने आपण एकत्र येऊया आणि एकत्र येऊन एक दिवस नक्की करून त्याच दिवशी संबंध महाराष्ट्रभर एकाच दिवशी आंदोलनाचा एल्गार करूया. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.